हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता शाळा चालू झालेल्या आहेत, मुलं खेळतात, पळतात, धडपडतात, त्याचबरोबर त्यांच्या वाढीसाठी आणि हाडांना बळकटी येण्यासाठी आज आपण एक मस्त असा पदार्थ बनवणार आहोत. अगदी मुलांना दररोज एक देऊ शकता, त्याचबरोबर मधल्या वेळेत देखील शाळेमध्ये खायला नक्कीच तुम्ही हे देऊ शकता. त्यासाठी मी 3 वाटी या ठिकाणी सफेद तीळ घेतलेले आहेत. अगदी लो फ्लेमवर खरपूस असे हे मी भाजून घेतले. अगदी लो फ्लेमवर तडतड आवाज येतोपर्यंत, छान सुगंध येतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. यानंतरनं हे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं. आता जितके तीळ घेतले होते तितक्याच वाटीने 3 वाटी मी गूळ घेतलेला आहे. हा आपला चिक्कीचा वगैरे गूळ नाही, साधा रेग्युलर घरात वापरतो तोच गूळ वापरलेला आहे. यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी लो फ्लेमवर आपला हा गूळ जो आहे तो सर्व वितळून घ्यायचा आहे. आता सफेद तीळ जे आहेत ते हाडांच्या बळकटीसाठी खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर असे आहेत. या ठिकाणी मी दाण्याचा कूट घेतलेला आहे, हलके ओबडधोबड ठेवलेले आहे. जवळपास 1/4 वाटी हे दाण्याचा कूट आहे आणि शेंगदाणे बरेचसे असे मोठे मोठे घेतलेले आहेत त्यामध्ये, त्याचे मोठे मोठे काप. आता मस्त गूळ विरघळला गेला. गूळ विरघळून झाल्याच्या नंतरनं त्याला 1/4 ते 1/2 मिनिट छान उकळी येऊन द्यायची. या अशा पद्धतीने छान गूळ उकळला गेला पाहिजे. त्यानंतरनं आपण हा पाक चेक करायचा. जवळपास 2 मिनिट मी हा पुन्हा पाक शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता या पाकाची आपल्याला एक गोळी व्हायला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने या पाकाची मस्त अशी गोळी बनून तयार झालेली आहे. कडक नाही किंवा खूप जेलीसारखी नाही, मीडियम अशी ही गोळी बनून तयार झालेली आहे. खूप जेलीसारखी झाली तर पाक पुन्हा शिजवून घ्यायचा. हलका कडक पाहिजे पण असा टणक देखील आवाज आला नाही पाहिजे. त्याच पद्धतीने आता यामध्ये सफेद तीळ आणि शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम चालूच आहे, अगदी लो फ्लेम आहे आणि छान आता हे जे तीळ आहेत आणि गूळ मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. मुलं खेळतात, धडपडतात आणि मुलांच्या वाढीसाठी तीळ हे खूप महत्त्वाचे आहे. रोज 1 चमचा तीळ त्यांनी खाल्लेच पाहिजे, पण मुलं असे खाणार नाहीत म्हणून आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. मधल्या सुट्टीमध्ये 1 लाडू देखील तुम्ही त्यांना देऊ शकता. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आता मस्त मिक्स झाल्याच्या नंतरनं गॅस बंद केला. पुढील 1 मिनिट आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. त्यानंतरनं 1 चमचा घ्यायचा, हाताला पाणी लावून घ्यायचं. चमच्याच्या साह्याने हे मिश्रण यातील काढून घ्यायचं. हाताला पाणी लावल्याने चटका बसत नाही आणि मस्त फक्त असा पटपट पटपट एक गोळा बनवून घ्यायचा आहे. कोणताही आकार नाही दिला तरी चालेल, कारण हे लाडू जे आहे जवळपास 1/2 तास हे असे नरमच राहतात, नंतरनं तुम्ही त्याला आकार देऊ शकता. मस्त असे पटपट पटपट मी आता ह्याला आकार देऊन घेतलेले आहेत हवे तसे. त्यानंतरनं हे पाहू शकता मस्त अगदी शेवटचा लाडू देखील वळता येईल इतपत हे मिश्रण व्यवस्थित बनलं गेलेलं आहे, कुठेही कडक वगैरे झालेलं नाही. आणि तुम्ही पाहू शकता हे लाडू बनून तयार आहे. आकार मी दिलेला नाही, आता आपण याला आकार देऊयात. मस्त अशा पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता. पुन्हा असा हातात घ्यायचा आणि छान असा दाबून तुम्ही गोलाकार आकार याला देऊ शकता. मस्त आपले हे लाडू बनून तयार झाले. कॅल्शियमयुक्त आपले हे लाडू बनून तयार झालेले आहे. यामध्ये तुम्ही मखाना पावडर देखील वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स पावडर किंवा ड्रायफ्रूट्सचे काप वापरायचे असतील त्यानुसार तुम्ही वापरू शकता. 2 वाटी सफेद तीळ, 1 वाटी ड्रायफ्रूटचे काप किंवा 1 वाटी मखानाचे पावडर देखील या ठिकाणी नक्कीच वापरू शकता. आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, पण जितकं तुम्ही प्रमाण घेतलेलं आहे तिळाचं तितकंच तुम्हाला गूळ घ्यायचा किंवा जितकं तुम्ही बाकीचे साहित्य घ्याल तितकाच गूळ देखील वापरायचा आहे. मस्त अगदी मऊसूद लाडू बनवून तयार झालेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका.